दिव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. असं बाहेर पाऊस पडतो आहे, कसला का पाऊस असे ना, पण गार झाले बरं वाटतंय. बऱ्याच ठिकाणी नुकसान केलं आहे खरं तर, दरवर्षी असं होतंच. काही त्याला निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. खाण्याचं बघूया आपण, पदार्थ काही बनवून खाऊ पावसामध्ये. आज माझ्या मुलाला दम आलू खाण्याची इच्छा झाली, आणि दम आलू मी काही नाही, कॉमन पद्धत आहे, झटपट कसा बनवायचा, म्हणजे सगळ्या यूट्यूबला आहे ह्याची रेसिपी, पण सिंपल आणि झटपट कसा बनवायचा ते आपण बघतो. हे मी छोटे आलू घेतले आहेत, स्किन काढली आहे त्याच्यावरची, आणि त्याला आहे ना सुरीच्या टोकाने असं जरासं टोचून घ्यायचं, म्हणजे तळले जातात, तळायचे आहेत आपल्याला हे बॉईल करून, आणि आतपर्यंत त्याच्या मसाला जातो. तर सुरीच्या टोकाने त्याला असे टोचे करून घ्या सगळ्या बाजूने, खूप नाही थोडे, 5-6 टोचे बस झाले, जास्त गरज नाही. आणि हे वाटणे टोचे मारून घेतले, 10 मिनटं बॉईल करायचे आहेत बारीक गॅसवर. सेम एका साईडला आपण वाटण पण गॅसवर ठेवणार आहोत. सिंपल तयारी करून घ्यायची. एक कांदा मोठा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो घेतला आहे, 7-8 लसूण पाकळ्या, साधारण 1 इंच आलं बारीक कापून घेतलं आहे, आणि 1 चमचा काजू, म्हणजे साधारण 10-12 काजू. हे आपण थोडं पाणी घालून 10 मिनटं हे बॉईल करून घेणार आहोत, 10 मिनटं हे बॉईल करून घेणार आहोत. तर आता बॉईल करायला ठेवूया. ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया बॉईल करताना. 10 मिनटंच करायचं आहे बारीक गॅसवरती. त्याच्यानंतर आपल्या वाटणात पण थोडं मीठ घालूया, थोडं नंतर चवीनुसार आपण ॲड करणार आहोत. वाटणामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, पण पहिलं चांगलं परतून घेऊया आणि मग पाणी घालूया. गॅसवर पहिलं परतून घेऊया 1 चमचा ऑइल. बटर हवं तर बटरमध्ये परतलं तरी चालेल, पण बटरमध्ये आपण नंतर परतणार आहोत, ग्रेव्ही आपण बटरमध्ये परतणार आहोत. 1 चमचा ऑइल घेतलाय, आणि आता ह्याला आपण मस्त मोठ्या गॅसवर परतून मग नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. एका गॅसवर आपण बटाटे ठेवूया. हे बारीक गॅसवर 10 मिनटं बॉईल करणार आहोत. जस्ट नुसतं मीठ घातले, बाकी काही नाही. 10 मिनटं बरोबर 10 मिनटं दोन्ही आपल्याला बॉईल करायचं बस. ते आता परतलंय, खूप नाही, थोडंसं परतायचं आहे, जास्त नाही. मोठ्या गॅसवर त्याच्यामध्ये आता आपण पाणी आणि ते बारीक गॅसवर हे पण 10 मिनटं ते आणि बटाटे पण 10 मिनटं बारीक गॅसवर आपण शिजत ठेवणार आहोत. झटपट होतं तयारी. टोमॅटो एक कापून वगैरे घेतलं की पटपट बारीकच कापलं असं पाहिजे, काही नाही मोठा पण कापू शकता. हे आपल्याला नंतर शिजल्यानंतर मिक्सरला त्याची पेस्ट करायची. बटाटो छान बॉईल झाले, ह्याला आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये. त्यापूर्वी आपण ह्याचं जी ग्रेव्ही आहे ती रेडी करून घेऊया. ही पण 10 मिनटं छान अशी शिजवून झाली आहे. हे मिक्सरमध्ये मी काढून घेते, मिक्सरमध्ये काढून घेतले. आता आपण मसाले सगळे ह्याच्यातच ॲड करणार आहोत. लाल तिखट 1/2 चमचा. आता हे तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे ॲड करा. हळद 1/2 चमचा, धना पावडर 1/2 चमचा, जिरे पावडर 1/2 चमचा. बस गरम मसाले अख्खे आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत, त्यामुळे ह्याच्यात काही वापरलं नाही. आणि त्याची पेस्ट करताना थोडं आपण दूध घालणार आहोत वाटताना. पहिले एक भुरभरून घेऊन मग थोडं, म्हणजे साधारण 2 ते 3 चमचे आपण दूध ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ. ग्रेव्ही छान बघा मस्त वाटून झाली आहे. थोडंसं दूध 2-3 चमचे, जास्त नाही बस. आणि आता परत त्या मिक्सरला मी ते छान असं एकदा भुरभुरून घेणार आहे, म्हणजे छान असं वाटून घेणार आहे. छान वाटून झालं आहे. हे मस्त रंग पण आले,
मिरची पावडर हवी तो आपण टेस्टनुसार ऐड करू। पॅन ठेवला एकीकडे गरम करत, त्याच्यामध्ये ऑइल साधारण 2 चमचे, कारण बटाटा आपण तळून घेणार आहोत आणि त्याचं ऑइल परत त्याच्यामध्ये भरपूर येणार आणि मग ते ऑइल ऑइल होणार, त्यामुळे जास्त ऑइल घेऊ नका। अगदी नावाला मी 1 चमचा पण भरपूर झाला। आता छान ऑइल तापू दे की त्याच्यामध्ये आपण शाही जिरं घालणार आहोत 1/2 चमचा आणि अख्खे मसाले। अख्ख्या मसाल्यामध्ये दालचिनीचे 1-2 तुकडे घेतलेत, लवंगा 5 घेतल्यात आणि मोठी वेलची घेतली। मोठी वेलची जर आपण ठेचून घेऊया म्हणजे छान त्याच्यामध्ये ती त्याचा अरोमा त्या ग्रेव्हीमध्ये उतरेल। तेल छान तापलं आहे, शाही जिरं 1/2 चमचा जास्त, अख्खे गरम मसाले साहित्य मी इनबॉक्समध्ये देणार आहे, करता करताच दाखवते कारण मग व्हिडिओ मोठा होतो। कसुरी मेथी 1 चमचा, त्याचा एक आंबट असा टेस्ट येते ना, आंबट नाही सॉरी कडवट, कडवट सॉरी, त्याची ती छान अशी चव लागते। आता हे छान असं तेल कमी वापरलं, एकीकडे कढई ठेवली आहे आपण बटाटो तळून डीप फ्राय करून घ्यायला, त्याच्यात आपण ग्रेव्ही घालून देणार आहोत। पहिली ही ग्रेव्ही आहे ना छान अशी परतून घेऊया आणि नंतर मग त्याच्यामध्ये मिक्सर धुवून आपण पाणी ॲड करणार आहोत। बारीक गॅसवरच ठेवलं आहे। आता हे पोटॅटोतलं व्यवस्थित पाणी काढून घ्या आणि मग टाका, नाही तर मग तेलामध्ये ते तडतड तडतड पाणी उडेल अंगावरती। एकीकडे आपली ग्रेव्ही परततो आहे आणि एकीकडे आपण ऑइल ठेवलं आहे। आपण पालक भाजी तळलेली तेच ऑइल आहे कढईत, पोटॅटो एक एक सोडून घेऊया। लालसर होईपर्यंत आपल्याला, लालसर होईपर्यंत छान असे ते परतून घ्यायचे। ऑलरेडी आपण ते 10 मिनटं शिजवले आणि तेलामध्ये फ्राय केलं ते अजून शिजले जाते, परत ग्रेव्हीमध्ये पण त्याला आपल्याला छान असं 1-2 ते 3 मिनिट शिजवायचं आहे। ग्रेव्ही आतपर्यंत गेली पाहिजे, छान मुरली पाहिजे। आता मोठा ठेवला आता गॅस मी थोडा मिडियम करतो म्हणजे छान असे ते फ्राय होतील आतमध्ये। एकीकडे आपली ग्रेव्ही होते आहे बारीक गॅसवर, पाणी मी नंतर ॲड करणार आहे, पहिली ग्रेव्ही छान अशी फ्राय होते। बटाटो फ्राय होते, ग्रेव्ही पण छान अशी परतून झाली। बटर टाकूया 1 चमचा, ऑप्शनल आहे बटर, टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल। आता आपण मिक्सर धुवून त्याचं पाणी ॲड करूया। आता ही ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पातळ किती हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, नॉर्मली घट्टच असतं आणि बटाटो त्याच्यामध्ये फ्राय आल्यानंतर त्याचा स्टार्च थोडा मिक्स होऊन ते अजून घट्ट होईल। आता एकीकडे आपले पोटॅटो होत आहेत, एकीकडे आपली ग्रेव्ही होते। झटपट दोन्ही गॅस वापरले तर झटपट होणारी रेसिपी आहे। आपण आता चवीनुसार मीठ चवीनुसार गुळाचा 1 खडा, ह्याला 1 आंबट गोड अशी टेस्ट असते। आपले पोटॅटो इकडे फ्राय होत आहेत एकीकडे, बाहेर मस्त पाऊस पडतो आहे। चपाती तंदुरी रोटी पिझ्झा नान व्हिडिओ दाखवला आहे मी, अगदी राईसबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। आता लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आणि नंतर आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत। आणि ग्रेव्ही रेडी आहे, फक्त पोटॅटो लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर आपण त्याला तिला असं ठेवून देणार आहोत। बेबी पोटॅटो आपले मस्त फ्राय झालेत। बेबी पोटॅटो मार्केटमध्ये मिळतात किंवा बटाटे घेताना त्यातले जे छोटे छोटे बटाटे असतात ना ते जरी निवडून घेतले ना, किलोच्या बटाट्यामध्ये 7-8 टरी 5-6 वगैरे, तर त्याचा 1 टाईमचं तुमचं छान असं हे होऊ शकतं दम आलू। आता गॅस बंद करते, ग्रेव्ही पण छान बॉईल झाली आहे, मस्त तयार आहे, दम आलूची आलूची वाट बघते आणि क्रिस्पी झाल्यात, मस्त लाल रंग आला। तेल चांगलं गाळून घ्या आणि आपल्याला ते ग्रेव्हीत सोडायचे आहे। सोडून नंतर झाकण ठेवून एक साधारण 1-2 मिनिट त्यांना छान असं ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं आहे। ग्रेव्हीमध्ये छान एकजीव झाले पाहिजेत।
झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेऊया. म्हणजे त्याच्या आतपर्यंत ग्रेव्ही आतपर्यंत जाणं गरजेचं आहे, नाहीतर पचपचित लागेल. आपण अजून 1 मिनिटपर्यंत हे झाकण बारीक गॅसवर ठेवून देणार आहोत. दमालू आपलं रेडी आहे, मस्त. बघा, तोंडाला पाणी सुटलं असेल ना. रेडी आहे, फक्त बटर एक मध्ये. आणि गार्निशिंगसाठी आपण वरून कसुरी मेथी, थोडी चवीपुरती, जास्त नाही. आणि आपलं दम आलू तयार आहे खाण्यासाठी.